श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त महाडिक गट विरुद्ध सतेज पाटील गट यांच्यातला संघर्ष आता तीव्र झालाय. आंबेडकर जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात दिवसभर प्रचंड गर्दी होती. अशातच महाडिक गट विरुद्ध सतेज पाटील गट यांच्यातील राजकीय ईर्षेमुळे बिंतू चौकात नेमकं काय घडणार याबाबतची उत्सुकता होती. वडणगेमध्ये राजाराम कारखान्यातील सत्ताधारी पॅनलच्या प्रचार शुभारंभावेळी माजी आमदार अमल महाडिक यांनी आमदार सतेज पाटील गटाला खडे बोल सुनावले. इतकंच नव्हे तर संध्याकाळी 7:30 बिंदू चौकात खुल्या चर्चेसाठी येऊ, तुम्ही पण येऊन दाखवा असं अमल महाडिक यांनी खुलं आवाहन दिलं. याबाबतच्या बातम्या दिवसभर सोशल मीडियावर फिरल्या तर सायंकाळी सतेज पाटील गटाकडून सोशल मीडियावर पोस्ट फिरू लागल्या. 7:30 आमदार ऋतुराज पाटील बिंदू चौकात येतील असं सांगण्यात आलं. दरम्यान महाडिक आणि पाटील गट समोरासमोर येण्याची शक्यता असल्यानं पोलीस यंत्रणेकडून गंभीर दखलही घेण्यात आली. सायंकाळी 7:15 सुमारास माजी आमदार अमल महाडिक बिंदू चौकात आले. तत्पूर्वी महाडिक गटाचे शेकडो कार्यकर्ते बिंदू चौकातच थांबून होते. या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत अमल महाडिक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ऍक्च्युली मी ज्या व्यक्तीला बोलवले तो व्यक्ती तिथं आलेला नाही आहे. मी राजाराम कारखान्याच्या वतीनं आणि आमची या डीवाय पाटील कारखान्यावरती जे प्रश्न विचारले ते मी बंडी पाटलांना विचारलेले आहेत आणि मी माझ्याबरोबर आत्ताही सगळी कागदपत्रं आणलेली आहेत जी सभासदांसाठी कायमपणे कारखान्यामध्ये 12 महिने 365 दिवस उपलब्ध आहेत. त्यांना जे अपेक्षित आहे त्यांना जे उत्तर देता येत नाही म्हणून बंटी पाटलांनी पळ काढलेला आहे. बंटी पाटील माझ्या प्रश्नाचं कुठलंही उत्तर देऊ शकत नाहीत त्यामुळं त्यांचा पराजय हा निश्चित आहे. त्यांना कुठलाही ज्यावेळी मी आज सकाळी प्रचार शुभारंभानिमित्त त्यांना आव्हान केलं होतं त्यांनी आव्हान दिलं होतं की भ्याले म्हणून आम्ही घाबरलेलो नाही. आम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बिंदू चौकामध्ये समर्थ आहोत आणि आम्ही देणार. आपण सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांना मला आज दाखवून द्यायचं होतं की डीवाय पाटील कारखान्याबद्दल खरी माहिती बंटी पाटील सांगू शकत नाहीये. त्यानंतर रात्री 8 सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते बिंदू चौकात आले. रात्री 8:15 सुमारास आमदार ऋतुराज पाटील बिंदू चौकात दाखल झाले. मात्र या सगळ्या घडामोडीत आमदार सतेज पाटील यांनी मात्र बिंदू चौकात येणं टाळलं. ऋतुराज पाटील यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावरती घेतल्यानंतर अभिवादन करत पैलवानी शड्डू ठोकला. कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आज आपल्या सगळ्यांनाच माहिती की राजाराम कारखान्याची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि गेले अनेक दिवस आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल आम्ही उभा केलं आणि सातत्यानं आम्ही त्यांना प्रश्न विचारतो की आमचे प्रश्नांचे उत्तर आज त्यांनी दिले पाहिजेत असं आमचं आव्हान त्यांना आहे. आणि आम्ही सातत्यानं त्यांना विचारतो की गेले अनेक वर्ष तुम्ही राजाराम कारखान्याचा कारभार सांभाळता असं सांगता आणि ते करत असताना सातत्यानं आमच्या सभासदांना तुम्ही आत्तापर्यंत दर का दिला नाही हा आमचा त्यांना नेहमी प्रश्न त्या ठिकाणी राहिला आहे. दुसरा प्रश्न आमचा त्यांना नेहमी राहिलेला आहे की गेले अनेक वर्ष तुम्ही सांगताय की आम्ही चांगला कारभार सांभाळतोय मग तुम्ही कारखान्याचा एक्सपान्शन ह्या ठिकाणी का केलं नाही. आम्हाला अनेक प्रश्न त्यांना आम्ही विचारतो. आज आमचे अनेक मयत सभासद आहेत त्यांना तुम्ही वारसा हक्क या ठिकाणी दिलेला नाही असे अनेक प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय. पण काय झाले की त्यांना प्रश्नाचे उत्तर देता येत नाही आणि मग कुठंतरी पळवाट काढायची असं सातत्यानं त्यांच्याकडनं प्रयत्न या ठिकाणी चालू. आमचे 29 उमेदवार ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना देखील अपात्र करायची भूमिका सत्तेचा वापर करून या मंडळीने या ठिकाणी केलेली आहे. जे पोट नियमात नाही असे नियम शोधून त्यांनी सातत्यानं एक वापर सत्तेचा आज या ठिकाणी केलेला आहे. एकूणच पाहता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला पाटील आणि महाडिक संघर्ष टोकाची ईर्ष्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत होती.